ये दावी असाइनमेंट नंबर 43 टॉपिक ट्रिगोनोमेट्री इन राइट एंगल ट्रायंगल एक्स वाई जेड एक्स वाई इक्वल टू 5 एंगल वाई इक्वल टू 90 डिग्री वाई जेड इक्वल टू 12 देन फाइंड साइन एक्स कॉस एक्स टेन एक्स एंड फाइंड साइन जेड कॉस जेड टेन जेड सो In right angle triangle XYZ, angle Y is 90 degree. So by theorem of Pythagoras theorem, hypotenuse is XZ square equal to XY square plus YZ square. So 5 square plus 12 square equal to 25 plus 144. So get 169. But square root of XZ is xz and 169 square root is 13 so xz is 13 given so first we write the ratio trigonometric ratio of sine x opposite side upon hypotenuse in this triangle opposite side of x is yz and hypotenuse is xz so value of yz is 12 and hypotenuse is 13 this is the adjacent side of x is xy and hypotenuse is xz so xy is 5 and hypotenuse is 13 tan x opposite side upon adjacent side so opposite side is yz adjacent side is xy सम्मुख बाजू कोणासमोरील बाजू वाय जेड आहे आणि लगतची बाजू एक्स वाय आहे म्हणून आपण 12/5 याची किंमत काढू शकतो आता त्याचप्रमाणे झेड अँगलचे पण आपण घेऊ शकतो काय झेड अँगल फॉर्म्युला तोच आहे ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस मग झेडच्या ऑपोजिट काय आहे एक्स वाय अपॉन हायपोटेनियस इज एक झेड झेडच्या अपोजिट आपली बाजू आहे एक्स वायची व्हॅल्यू किंमत 5 आहे आणि कर्णाची किंमत 13 आहे कॉस झेडमध्ये सुद्धा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस झेडची ॲडजसंट साईड काय आहे दोन आहेत दिस इज हायपोटेनियस सो दिस इज नॉट ॲडजसंट साईड दिस इज ॲडजसंट साईड सो वाय झेड अँड हायपोटेनियस इज एक झेड सो 12/13 and last tan z is opposite side upon adjacent side so opposite side of z is xy and adjacent side is yz so 5 upon 12 is the answer of this first question formula of complementary angle sin theta equal to cos 90 minus theta in this way sin theta cos theta equal to sin 90 minus theta this formula tan theta is equal to cot 90 minus theta are the complementary form so fill in the blanks in the boxes and correct answers sin 20 is cos 90 minus theta 90 minus theta means 20 so 90 minus 20 is 70 tan 30 is sin tan 90 minus 30 90 मधून 30 गेला तर किती आला 60 सो दिस इज द वन cos theta equal to sin 90 minus theta सो cos theta equal to sin 90 वजा theta आता theta म्हणजे काय हा अँगल आहे 40 cos 40 सो sin 90 minus theta means the given angle is 40 90 minus 40 is sin 50 50 40 गेले तर किती उरले 50 अशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी नंबर 43 कंप्लीट करू शकतो इयत्ता दहावी असाइनमेंट नंबर 44 टॉपिकचे नाव आहे ट्रिगोनोमेट्री क्वेश्चन नंबर 1 चूज द करेक्ट अल्टरनेटिव Answer the following multiple choice questions. What is the value of sine 0? Sine 0 is 0. The chart is
इन दिस वे साइन जीरो इज जीरो. सो द चार्ट इज साइन कॉस एंड टेन थीटा. सो जीरो थर्टी फोर्टी फाइव सिक्सटी नाइंटी दिस टेबल. सो जीरो वन हाफ वन अपॉन रूट टू टू थ्री बाय टू एंड नाइंटी. सो इन दिस वे वी कैलकुलेट कॉस थीटा इज रिवर्स वैल्यू ऑफ दिस चार्ट वन अपॉन रूट टू वन हाफ एंड जीरो. सो टेन सेकेंड क्वेश्चन फोर टेन फोर्टी फाइव माइनस कॉस फोर्टी फाइव माइनस टू साइन फोर्टी फाइव. सो टेन फोर्टी फाइव वैल्यू इज वन प्लस टू इंटू कॉस फोर्टी फाइव इज वन अपॉन रूट टू कॉस फोर्टी फाइव वन अपॉन रूट टू प्लस माइनस सॉरी टू इंटू वन अपॉन साइन फोर्टी फाइव ऑल्सो वन अपॉन साइन फोर्टी फाइव वन अपॉन रूट टू. सो दिस वैल्यू आर सेम मीन्स फोर वन जा फोर प्लस टू अपॉन रूट टू माइनस टू अपॉन रूट टू बोथ आर कैंसल. सो दिस इज द आंसर सी इज द करेक्ट आंसर ऑफ दिस इक्वेशन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. फाइंड द वैल्यू ऑफ फर्स्ट क्वेश्चन टू कॉस सिक्सटी. कॉस सिक्सटी इज रूट थ्री बाय टू कॉस सिक्सटी सॉरी वन हाफ प्लस फाइव इंटू टेन फोर्टी फाइव इज वन बिकॉज वन अपॉन रूट टू अपॉन वन अपॉन रूट टू कैंसल हो तो मुझे एक उत्तर है. तो दिस इज कैंसल. सो वन प्लस फाइव वन जब फाइव दिस इज द करेक्ट आंसर सिक्स. इन दिस वे वी सॉल्व द फर्स्ट एग्जाम्पल फोर अपॉन फाइव टेन थर्टी इज वन अपॉन रूट थ्री ब्रैकेट स्क्वेयर बिकॉज दिस इज द रेशियो ऑफ दिस टेन. सो वन अपॉन रूट थ्री प्लस थ्री साइन थर्टी इज वन हाफ. सो वन हाफ बट स्क्वेयर सो दिस इज अ स्क्वेयर. फोर बाय फाइव वन स्क्वेयर वन रूट थ्री स्क्वेयर थ्री थ्री इंटू वन स्क्वेयर वन फोर टू स्क्वेयर फोर. सो फोर वन जा फोर बाय फिफ्टीन प्लस थ्री वन जा थ्री अपॉन फोर तीन एक तीन भागले चार. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो चार गुणले चार चार चौक सोळा फोर फोर जा सिक्सटीन फिफ्टीन थ्री जा फोर्टी फाइव पंद्रह त्री पंचेचाळ आणि फिफ्टीन फोर जा आता छेदांचा गुणाकार करायचा साठ पंद्रह चौक साठ फिफ्टीन फोर जा सिक्सटी. सो दिस इज द सिक्सटी. सो सिक्स प्लस फाइव इज इलेवन एंड फाइव आणि दिस इज द वन दिस इज द आंसर सिक्सटी वन बाय सिक्सटी एकसष्ट भागले साठ हे या बहुकोनमितीय गुणोत्तराचं किंमत येईल. तिसरा प्रश्न आहे कॉस पंचेचाळीसची व्हॅल्यू आहे एक छेदात वर्गमुळात दोन कंसाचा वर्ग आहे आणि साईन तीसची किंमत आहे एक छेदात दोन कंसाचा वर्ग आहे. आता ह्या किमती पाठ असल्या पाहिजे तक्त्यात दिल्याप्रमाणे. मग एकाचा वर्ग एक याचा वर्ग एक छेद दोन कारण रूट टूचा वर्ग स्क्वेअर फक्त रूट टू येतो. एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार कारण इथं वर्ग म्हणून नाही. मग इथं आपण छेद समान करू शकतो याला दोनने गुणू शकतो म्हणजे एक छेदात दोनला आपण दोनने गुणलो अधिक एक छेदात चार तर आपल्याला भेटेल दोन छेदात चार अधिक एक छेदात चार. मग इथं छेद सारखं आहे दोन अधिक एक म्हणजे आपल्याला तीन छेदात चार याचं उत्तर भेटेल.
किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेरीज करता येईल आपल्याला। पुढचा जो प्रश्न आहे नंबर 4, 2 साइन थीटाची किंमत 1/2 आहे, कॉस 0 मला वाटतं 1 आहे, आपण किंमत काढली बघा, कॉस 0ची किंमत 1 काढली, अशा पद्धतीने आपण कॉस 0 1 घेऊ शकतो, अधिक 3 × sin 90 1 आहे, मग इथं 2 2 कॅन्सल, इथं 1 राहिला, अधिक 1 अधिक 3 × 3 3 4 1 5 1 × 2 = 5 अशा पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो। लास्ट क्वेश्चन ऑफ दिस फॉर एक्झाम्पल इज sin 60। sin 60 इज 1/2, वॅल्यू इज 1/2। cos 30 इज √3/2 प्लस sin 60 इज √3/2 इंटू sin 30 याची किंमत 1/2, म्हणजे उलट्या किमती आहेत, sin 60 आणि sin 30 सारखा असतो, cos 30 sin 60 सारखा असतो, अशा पद्धतीने मग इथं 1 × √3 म्हणजे √3, 2 × 2 = 4 गुणाकार करताना अंशाने अंशाला छेदाने छेदाला गुणायचं, मल्टीप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑल्सो, √3 × √3 2 × 2 = 4 आता हे डिनोमिनेटर सेम सो छेद सारखा येऊन एकदा लिहायचा, √3 + √3 मीन्स 1√3 + 1√3 2√3 डिवाइड बाय 4, 2 × 1 = 2 2 × 2 = 4 2 × 2 = 4 म्हणून उत्तर येतं √3/2 इज द आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल।